मित्र हो नमस्कार जय जिजाऊ मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये एका पुस्तकाविषयी चर्चा करणार आहे जे आता प्रकाशित होत आहे दोन नोव्हेंबरला पुण्यामध्ये हे पुस्तक प्रकाशित होत आहे ठिळक स्मारक मंदिर संध्याकाळी पाच वाजता दोन नोव्हेंबर तर हे पुस्तक राजमाता जिजाऊ सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार यांचं सकाळ प्रकाशनाचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक मला तुम्हाला आता हे उलटं दिसेल माझ्या सेल्फीच्या कॅमेऱ्यामध्ये हे प्रवीण दादा गायकवाड जे आहेत आपले पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष त्यांनी हे प्रत मला उपलब्ध करून दिली माझ्या रिसेंट इंडियाच्या व्हिजिटमध्ये तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि प्रकाश पवार सार सरांनी मला व्हॉट्सअपच्या मेसेजवरून काही माहिती या पुस्तकाविषयी दिली तर सरांचे देखील आभार मानतो आणि मी पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा देतो आता मी या पुस्तकातून गेलो मित्रांनो आणि काही अशा जबरदस्त गोष्टी या पुस्तकातनं समोर येतात जिजा जिजाऊंबद्दल जिजाबाई भोसले या व्यक्तिमत्वाबद्दल आता आपल्याला अनेक पुस्तकं आपण शिवरायांबद्दल शिवचरित्राबद्दल वाचतो ऐकतो काही सिरियल्समध्ये बघतो कुठे पिक्चर्समध्ये छोटे मोठे संदर्भ येतात आणि आपल्याला या संदर्भामधून असे पुसटस किंवा अर्धवटचे कुठेतरी शिवचरित्र जिजामाता शहाजीराजे संभाजीराजे माहीत असतात आणि अनेकदा तर या कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून काही अशा कृत्रिम गोष्टी त्याच्यामध्ये ज्या आलेल्या आहेत बऱ्याचशा चारित्र जे आहेत आपले हे मध्ययुगीन आणि मॉडर्न काळातले एन्शंट तर सोडाच पण मध्ययुगीन आणि मॉडर्न सुद्धा जे आपले कॅरेक्टर्स आहेत हिरोज आहेत यांचे चरित्र हे असे दूषित केलेले आहेत उदाहरणार्थ छत्रपती शिवरायांचं जिजाऊंचं शहाजीराजांचं यांच्या सगळ्यांच्या चरित्राबद्दल अनेक गोष्टी कादंबरी रूपाने रिसेंटली मांडल्या गेल्या त्याच्यामध्ये त्यांच्या चरित्रावर शिंतोडे उडवले गेले तरी जसं आपल्याला मृत्युंजयमधून कर्ण नावाचं एक पौराणिक पात्र माहीत असतं किंवा राजा छत्रपती हे जे यांचं पुरंदरेंचं कादंबरी आहे याच्यातून काही असे काही पात्र त्यात घुसळले जातात त्या पात्रांचं महत्व वाढवलं जातं काही पात्रांचं कमी केलं जातं त्या कादंबरी रूपाने आपल्याला हे माहीत असतात अशा अनेक का कादंबरी रूपाने आपल्याला माहित असतात उदाहरणार्थ तुम्ही रिसेंटली जर बघितलं तर मुन्नाबाई एमबीबीएस नावाचा एक पिक्चर आहे याच्यामध्ये प्रत्यक्ष महात्मा गांधींना त्या पिक्चरमध्ये घेतलेलं आहे आणि मग आपल्याला ज्या नवीन पिढीला असतात त्यांना असं वाटतं की अरे महात्मा गांधी प्रत्यक्षात असे प्रकटतात की काय काही लोकांच्या जीवनामध्ये त्या अशा प्रकारचं एक कृत्रिम हे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी यातनं माहीत आहेत शंभू शंभूराजांची बदनामी केल्याच्या आपल्याला गोष्टी माहीत आहेत ग्रा स्टेन्सच्या पुस्तकाच्या रूपाने येऊन गेलं परंतु जिजाऊ ज्या आपल्याला माहीत असतात ह्या छत्रपती शिवरायांच्या आई आता छत्रपती शिवराय एवढे महान होते म्हणजे त्यांची आई ग्रेटच असली पाहिजे असं इनडायरेक्ट आपल्याला जिजाऊ आपल्याला माहीत असतात म्हणजे मला तरी त्या रूपाने आतापर्यंत माहीत होत्या परंतु जिजाऊंची एक इंडिपेंडंट छबी त्यांचं एक इंडिपेंडंट असं अस्तित्व असतं असतं हे जरी आपण मान्य केलं तर त्याला पुरावे काय आणि ते कोणी क क मांडले आहेत का पूर्वी थोडेफार प्रयत्न झालेले आहेत परंतु हे सगळे पुरावे एकत्र संकलित करून त्यांचे रेफरन्सेस देऊन की कुठे कुठे जिजाऊंच्या बद्दल त्यांच्या सामाजिक विचारांबद्दल त्यांच्या राजकीय विचारांबद्दल त्यांच्या युद्धासंबंधीच्या विचारांबद्दल त्यांची विवेकवादी दृष्टी त्यांची विद्रोही दृष्टी त्यांची स्वातंत्र्याबद्दलची दृष्टी त्यांची शेतकऱ्यांबद्दल असलेला कळवळा त्यांची राष्ट्रवादाची संकल्पना या सगळ्या गोष्टी पुराव्यासकट सकट रेफरन्सेस सकट सरांनी पवार सरांनी या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत आणि अत्यंत वाचनीय म्हणजे ज्यांना ज्यांना शिव इतिहास ज्यांना ज्यांना जिजाऊंचा इतिहास ज्यांना ज्यांना हिंदवी स्वराज्याबद्दल आवड आहे इंटरेस्ट आहे अशा सगळ्या लोकांनी तुम्ही राजकारणात असा तुम्ही एज्युकेशनमध्ये असा तुम्ही केवळ वाचक असा तुम्ही पॅरेंट्स असा तुम्ही स्टुडंट असा तुम्ही, तुम्ही सगळ्यांनी आणि स्पर्धा परीक्षेचे लोक सामाजिक कार्य कार्य क करणारे लोक तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक जरूर वाचा आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रकाशन सोहळ्याला देखील दोन तारखेला पुण्यामध्ये हजर राहा त्यातल्या मी काही मोजक्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे कारण सगळं पुस्तक सांगणं या व्हिडिओचा उद्देश नाही तर मित्रांनो छत्रपती शिवरायांनी एक स्वतःचं राज्य स्थापन केलं आता हे राज्य जे होतं ते फार युनिक होतं मित्रांनो हे तुम्ही वाचलेलं असेल ऐकलेलं असेल पण तरी मला मोह आवडता येत नाही सांगण्याचा की त्यावेळी सगळ्या मराठे जे सरदार होते अत्यंत शूर इन्क्लुडिंग शहाजीराजे शिवरायांचे वडील हे सगळे इतर राज्यां राज्यांच्या पदरी काम करत होते म्हणजे त्यांचा जो शौर्याचा जो पराक्रमाचा जो सगळा आवाका होता तो इतर राज्यांसाठी वापरला जात होता कोणी निजामशाहीत होतं कोणी आदिलशाहीत होतं मुघल येऊ पाहत होते राज्य त्यांना महाराष्ट्रात एक्सटेंड करायचं होतं कोकणामध्ये सिद्धी होता त्याचं राज्य एक्सपांड त्याला करायचं होतं आणि बाहेरून जे नव्याने आलेल्या ज्या शक्ती होत्या डच फ्रेंच पोर्चुगीज ब्रिटिश हे सगळे पाय पसरू प पसरत होते आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीही स्थानिक मराठा सरदार मराठा गढी छत्री ही स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं स्वप्न देखील बघत नव्हतं आणि अशा वेळेला शिवबा नावाचा हा मुलगा जन्माला येतो हा जन्माला आल्या आल्या जन्माला यायच्या आधीच किंबहुना शहाजीराजे जिजाऊंना पुण्याच्या जवळ पाठवतात आणि मग तिथे याचा जन्म होतो आणि हा अगदी टिनेजर असताना तिथल्या मुलांमध्ये मिळसायला लागतो त्यांची टीम तयार करतो त्यांचा लिडर होतो आणि त्यांना एक स्वप्न दाखवतो कसलं स्वप्न दाखवतो की आपण आपलं एक राज्य तयार करूया आता हे स्वप्न कुठून आलं याची एक रितसर मांडणी करताना पवार सरांनी जे जे दाखले घेतलेले आहेत ते समकालीन तर घेतलेलेच आहेत आणि त्याची जुळणी जी आहे ती नंतरच्या दाखल्यांमध्ये दे देखील केलेली की त्यांनी संदर्भाची कशी जुळवाजुळव केलेली आहे सायंटिफिक रिसर्चवर आधारित हे पुस्तक आहे आता त्यावेळेला जेव्हा शहाजीराजे अस्तित्वात होते त्यावेळेला त्यांचे समकालीन हे जे कवी जयराम पिंडे जे होते यांनी त्यांचा वृत्तांत हा पुस्तकामध्ये त्यांच्या कवितांच्या द्वाराने गद्याच्याद्वाराने मांडलेला आहे हे संस्कृत भाषेमध्ये आहे तर या पुस्तकाचं नाव जे आहे ते राधा रा राधा माधव विलास चंपू त्यांनी इतरही गोष्टी लिहिल्या पण याच्यामध्ये शहाजीराजांचं वर्णन केलेलं आहे दुसरं म्हणजे परमानंदांचं जे श्री शिवभारत नावाचं जे ग्रंथ आहे हे देखील संस्कृतमध्ये आहे याच्यात त्यांनी शिवकालीन वास्तव मांडलेलं आहे आणि संभाजीराजांनी तर स्वतःचाच लेखनातून बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला पुढे काही जे प्रॉमिनंट जे शिवचरित्रावर लिहिणारे जे लोक आहेत त्यांचे काही संदर्भ त्यांनी घेतलेले त्याच्यामध्ये महात्मा गुलेंचा जो पोवाडा आहे त्याच्यात त्यांनी सामाजिक न्यायाचं जे तत्व शिवरायांच्या जिजाऊंच्या चारित्र्यातून दिसतं ते मांडलेलं आहे न्यायमूर्ती रानडेंनी मांडलंय की जिजाऊंवर भक्ती चळवळीचा म्हणजे वारकरी चळवळीचा प्रचंड प्रभाव होता त्यातून तो सामाजिक न्याय ही संकल्पना आली त्यातून ते महाराष्ट्र हा एक वेगळं राज्य आपलं स्वतःचं स्वकियांचं राज्य निर्माण व्हावं हा जिजाऊंवरचा प्रभाव आहे आणि राजारामशास्त्री भागवत तर स्पष्ट म्हणतात की छोटा शिवबा ते छत्रपती शिवराय या स्थित्यंतराचे सगळे श्रेय एकट्या जिजाऊंना दिलं पाहिजे हे आणि त्यांनी बेस्ड ऑन सायंटिफिक जो जो रेफरन्स आहे एव्हिडन्स आहे त्याच्यावर आधारित त्यांनी हे सगळं जोडलेलं आहे आता याच्यातून एक राज्याची संकल्पना जिजाऊ म्हणतात जिजाऊंचं बालपण हे जाधव घराण्यातलं त्यांच्या वडिलांची हत्या राजदरबारात झाली त्यांच्या बंधूंची हत्या झाली त्यांचे पती म्हणजे शहाजीराजांना कैद करण्यात आली होती तर ह्या सगळ्यामध्ये त्या राजनीती शिकत होत्या ह्या भोसले जाधव निंबाळकर ह्या घराण्यांमधून त्यांना एक सामाजिक जी त्यांची फिलॉसॉफी आहे ती डेव्हलप झालेली होती त्यांना युद्धातले डावपेच लहानपणापासून शिकायला मिळालेले होते तर हे सगळ्या गोष्टीतून त्या घडत होत्या आणि मग शहाजीराजांची पार्श्वभूमी होतीच लढणाऱ्यांची होती, होती। सामाजिक न्यायाची होती समतेची होती त्यांच्या नावांमध्येच बघा शहाजी हे त्यांचं नाव जे आहे ते मुस्लिम एका पीरकडून आलेलं नाव आहे तर असे जेव्हा दोन लोक जीवनसाथी होतात एकमेकाचे आणि त्यातून ते बघतात त्यांनी अनुभवलेलं आहे की सगळ्या परकीय शक्ती आजूबाजूच्या शक्ती या महाराष्ट्रावर राज्य करतायत या महाराष्ट्राला खायला बघतायत त्याच्यात त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना येते की वाय नॉट अवर ओन स्टेट आपलं स्वतःचं राज्य का निर्माण होऊ नये आणि मग हे स्वराज्याचे संकल्पक जिजाऊ आणि शहाजीराजे हे त्या शिवबाच्या मनामध्ये ते रुजवतात त्याला तसा इतिहास सांगतात आपल्या देशाचा आपल्या राष्ट्राचा आणि मग तो एक महाराष्ट्र आपला निर्माण व्हावा म्हणून तो शिवबा जो आहे तो पुढे सगळं निर्मिती करतो आता ह्या निर्मिती झाल्यानंतर हे इथे थांबत नाही म्हणजे तेवढंच फक्त त्यांनी काम केलं आहे असं नाही त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचं खूप मोठं काम आपल्या राज्यामध्ये केलं आपल्या ज्या सुनाव होत्या त्यांना स्वातंत्र्य दिलं त्या स्वतः राज्यकारभार करत होत्या त्या स्वतः प्रत्येक ठिकाणी चोखपणे शिवरायांना उपदेश करत होत्या काय गोष्ट काय नैतिक काय अनैतिक काय करू नये इथपर्यंत त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये शिवरायांसोबत लक्ष होतं दखल देत, ते देत त्या देत होत्या आता दुसरं म्हणजे जो प्रसंग व वर्णन केलेला आहे या पुस्तकामध्ये तो मला माहीत नव्हता आणि तो मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो की पाण्याचा दुष्काळ पडला म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा जिजाऊ शिवरायांचं राज्य स्थापन झालेलं होतं त्यावेळेला तिथे एक दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये जिजाऊंनी आपली जी पाण्याची विहीर होती ती सगळ्यांसाठी ओपन केली त्याच्यात कुठलंही जात हा अडथळा नव्हता हो आणि या विहिरीतून त्या दुष्काळाच्या काळामध्ये हे दे देहूजवळ सांगुर्डे पुण्याजवळील पाषाण का कापूरहोळ इथे त्यांनी सर्व जातीच्या लोकांना पाण्याच्या विहिणी विहिरींच्या वर समान अधिकार दिला पाचाड येथे जेव्हा त्या राहत होत्या तेव्हा उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यांनी आपल्या राहत्या वाड्यातली जी विहीर होती ती स्त्रियांना सगळ्या जाती जमातीच्या स्त्रियांना राहत्या वाड्यातली विहीर खुली करून दिली आणि समतेचं तत्त्व प्रस्थापित केलं पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे याच्यात पाण्याला जात नाही याला वर्ण नाही तर हा जो मुद्दा आहे मित्रांनो हा प्रचंड महत्त्वाचा आहे कारण ज्योतिबांनी जिजाऊंच्या चरित्राचा अभ्यास केला आहे त्यांनी पोवाड्यांमध्ये अखंडांमध्ये जिजाऊंचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांचं समतेचं जे तत्व आहे हे ज्योतिबांना इन्फ्लुअन्स करतं ज्योतिबा दुष्काळाच्या काळात आपल्या घराचा हाऊस सगळ्यांसाठी खुला करतात आणि बाबासाहेब आंबेडकर जे ज्योतिबांना गुरु मानतात शिवरायांना गुरु मानतात ते महाड येथे पाण्यासाठी सत्याग्रह करतात ही शृंखला बघा किती इन्स्पायरिंग आहे पुण्याच्या भूमीला म्हणजे जेव्हा जिजाऊ तिथे पुण्यात शिफ्ट झाल्या जेव्हा त्यांचा आवाक्यात आलं त्यांची सत्ता तिथे प्रस्थापित व्हायला लागली त्यावेळेला त्यांनी पुण्याच्या बाहेर पुण्याला एक आ, आ, शाप दिल्यासारखं मुघलांनी तिथे शेतीवर बंदी आणलेली होती आणि इथे पहार खोदलेली होती पहार चपला टाकलेल्या होत्या आणि कवटी टाकलेली होती म्हणजे ही भूमी ही अपवित्र आहे अभद्र आहे इथे शेती करू नये शेती केल्यास तुमच्या घरात मृत्यू होतात अशा प्रकारची एक मान्यता प्रस्थापित झाली होती ही मान्यता खोडून त्यांनी तिथे नांगर टाकला आणि पुण्यामध्ये शेतीला सुरुवात झाली आणि पुण्याची डेव्हलपमेंट झाली इथे त्यांची विवेकवादी विद्रोही अशी भूमिका दिसून येते आणि जेव्हा त्यांना शिवरायांचं राज्य प्रस्थापित झालं तेव्हा त्यांना शिवरायांना सर्व मान्यता मिळावी रयतेची मान्यता तर होती परंतु सरंजाम शहा आणि इतर सगळ्यांमध्ये इतर राज्यांमध्ये आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील शिवराय हे छत्रपती आहेत ही मान्यता मिळवण्यासाठी तू राज्याभिषेक कर ही जिजाऊंची आज्ञा आहे त्यांना आणि त्याच्यासाठी जेव्हा तिथल्या पुण्याच्या वाईच्या सगळ्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं की तू तू शुद्र आहेस तुझा राज्याभिषेक करता येत नाही तेव्हा माझ्या मुलाला शुद्र ठरवता हे त्यांनी पर्सनली घेतलं आणि हे त्यांनी चॅलेंज म्हणून घेतलं आणि तरी सुद्धा त्याचा क्षत्रिय म्हणून राज्याभिषेक त्यांनी करून घेतला गागा मार्फत तर इथे एक शूद्र असो किंवा कोणी असो आम्ही इथले लोकल आहोत आम्ही आमचा हा अधिकार आहे आणि आमच्या राज्याचे आम्ही छत्रपती होऊ शकतो हा रयतेला जनसामान्यांना बहुजनांना अठरापगड जातीजींच्या प्रतिनिधित्वाला एक आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी त्यांनी ही खाटाटो हा करून घेतला याच्यामध्ये जिजाऊंची मुत्सद्देगिरी दिसते याच्यामध्ये त्यांची राजकीय दूरदृष्टी दिसते त्यांच्यामध्ये एक महाराष्ट्राचा एक राष्ट्रवाद जो आहे तो तिथे दि दिसतो की जो वारकरी पंथियांमध्ये देखील आहे भक्तिपंथामध्ये हे महाराष्ट्र जेव्हा महारठ्ठ होतं अशोककालीन मौर्यकालीन तसं एक महारठ्ठ होत गेलेलं आहे ती त्यांनी कंटिन्यू ठेवलेली आहे आणि पुढे हा जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली तेव्हा महाराष्ट्र हा जो कन्सेप्ट आहे आपलं हिंदवी स्वराज्य महाराष्ट्र हा त्या प्रयत्नातून आपल्याला मिळालेला महाराष्ट्र आहे तर ही श्रृंखला देखील हे खूप महत्वाची या पुस्तकामध्ये दिसते असे अनेक ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लक्षात आलेल्या नसतात जी फिलॉसॉफी आहे की जिजाऊंचा या महाराष्ट्रावर किती इन्फ्लुएन्स आहे महाराष्ट्रावरच नव्हे तर महाराष्ट्राचा हिंदवी स्वराज्याचा जेव्हा विस्तार बाहेर होऊ लागला तेव्हा तंजावर तहद पेशावर ही जी संकल्पना आहे की हे संपूर्ण राज्य हिंदवी स्वराज्य आहे हे पूर्ण जम्बूद्वीपाच्या भूभागावर त्यावेळेला भारत नव्हतं त्याला इंडिया देखील म्हटलं जात नव्हतं हे सगळे वेगवेगळे तुकड्यांमधले राज्य होते तेव्हा ह्या भूभागावर संपूर्ण हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आणि याचं एक राष्ट्र तयार करायचं ही संकल्पना जी होती ही देखील जिजाऊंचीच होती तर ह्या अशा प्रकारच्या अनेक रेफरन्स दिलेल्या पुरावा दिलेल्या गोष्टी या पुस्तकातून आढळतात आणि जिजाऊंचं आपल्या भारतात महाराष्ट्राच्या संस्कृतीला राष्ट्रवादाला समतेला बंधुभावाला कशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते नव्याने मांडण्याची ही जी संकल्पना आहे ही अत्यंत सक्सेसफुल पवार सरांनी केलेली आहे त्यामुळे आय विल हायली रिकमेंड यू री रीड दिस बुक हे सकाळ प्रकाशनाचं आहे आय sure, एम शुअर हे उपलब्ध होईलच सगळीकडे परंतु त्याचं प्रकाशन आहे त्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो या लेखकांना पवार सरांना शुभेच्छा देतो याचे प्रकाशक जे आहेत सकाळ प्रकाशन यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला देखील शुभेच्छा देतो की असा एक अनमोल ठेवा एक अत्यंत लँडमार्क पुस्तक हे आलेलं आहे तर तुम्ही सगळे वाचा आणि आपलं ज्ञान वाढवा जिजाऊ विषयी जय जिजाऊ मित्रमैत्रिणी